नमस्कार मित्रांनो एम पी एस सी उपीएस सी व्यू या याट्यूब चॅनलमध्ये पुनश्य एकदा मला स्वागत सर्वात आनंदाची अपडेट म्हणजे ज्या निकालाची उमेदवार वाढ तुरतेने वाढ बघत होते तो महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल लागलेला आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला तुमची मुख्य परीक्षा पार पडलेली होती आणि सर्वजण पाच महिन्यापासून या निकालाची वाढ बघत होते की कधी निकाल लागेल अखेर तो निकाल लागलेला आहे ही संपूर्ण पी डी एफ जी आहे ती एकूण सहाशे साठ पानांची आहेत त्यामध्ये जो काही कटॉप आहे तो सर्वांच्या भुआया उंचवणार आहेत ज्यांनी कोणी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला असेल त्याचा तुम्ही कट ऑफ बघितल्यानंतर किती शिवाय देणार आहात हे तुम्हाला जाणवेलच कारण आत्तापर्यंतचा असा कट ऑफ गेलेला आहे की त्याची कुणी अपेक्षाही केलेली नसेल तर कट ऑफ बघूयाच त्या अगोदर किती कॅन्डिडेट हे सिलेक्ट झालेले आहेत तेही जाणून घेऊया ही जी संपूर्ण पी डी एफ आहे ती आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेलच तर टोटल एकवीस हजार सहाशे शहाऐंशी कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यात आलेले आहेत म्हणजेच त्यांनी म्हटल्याप्रमाणे तीन गुणाच कॅन्डिडेट हे कौशल्य चाचणीसाठी जाणार आहे स्किल टेस्टसाठी जाणार आहे टोटल कॅन्डिडेट जाणार आहेत एकवीस हजार सहाशे शहाऐंशी आता जाऊया सर्वांच्या ज्यांनी ज्यांनी कट ऑफ सांगितलेले आहेत त्यांच्या कट ऑफ्सवर पाणी शिंपडायला आणि खूप जणांना हा कट ऑफ बघून धक्का बसणार आहेत परंतु काय करणार आहे स्पर्धाच तितकी वाढलेली आहेत तर कट ऑफ सर्व कॅटेगरीच्या आपण बघणार आहोत तर ओपन जनरलचा कट ऑफ गेलेला आहे दोनशे बेचाळीस मार्क्स म्हणजेच एकशे एकवीस क्वेश्चन दोनशेपैकी एकशे एकवीस क्वेश्चन आणि चारशपैकी दोनशे बेचाळीस मार्क्चा कटॉप्स गेलेला आहे तोच ओपन फिमेलचा दोनशे अकरा मार्क्सचा कटॉप्स गेलेला आहे स्पोर्ट्सचा एकशे सहासष्ट मार्क्सचा गेलेला आहे बाकी कट ऑफ तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की बघून घ्या पुढे जाऊया एस सी जनरलचा कटॉप बघायचा झाला तर एकशे चौऱ्याण्णवचाच गेलेला आहे म्हणजेच दोनशेपैकी सत्त्याण्णव मार्क्स फिमेलचा गेलेला आहे एकशे त्र्याहत्तर मार्क्स आउट ऑफ फोर हंड्रेड चारशेपैकी आहे लक्षात घ्या अच्छा। अच्छा त्यानंतर एस टी जनरलचा गेलेला आहे एकशे एकोणसाठ मार्क्स आणि फिमेलचा गेला एकशे एक्केचाळीस मार्क्स आता येऊया काश बाकीच्या कास्टकडे डी बाकी टी ए जनरलचा कटप्स गेलेला एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास मार्क्चा फिमेलचा गेलेला आहे एकशे सदुसष्ट मार्क्स एन टी बी जनरलचा कटॉप्स गेलेला आहे एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास मार्क्सचा फिमेलचा गेला एकशे चौऱ्याहत्तर एस बी सी जनरलचा कटॉप्स गेलेला आहे एकशे बहात्तर मार्क्सचा आणि फिमेलचा गेला आहे एकशे बहात्तर पॉईंट पन्नास मार्क्सला त्यानंतर एन टी सी जनरलचा कटॉप्स गेलेला आहे दोनशे दहा पॉईंट पन्नास मार्क्सचा म्हणजेच एकशे पाच पॉईंट पंच पंचवीस क्वेश्चन त्यानंतर ते एन टी सी फिमेलचा कट गेलेला आहे एकशे त्र्याऐंशी थे मार्क्सचा एन टी डी जनरल ज्याला की जनरलला एकशे एकतीस जागा होत्या त्या एन टी डी जनरलचा कट गेलेला आहे दोनशे अकरा मार्क्सचा फिमेलचा गेलेला आहे एकशे ओ बी ओबीसी जनरलचा कट ऑफ्स दोनशे अकरा मार्क्सचा फिमेल एकशे त्र्याहत्तर पॉईंट पन्नास मार्क्स ई डब्ल्यू एस जनरलचा दोनशे एकोणावीस पॉईंट पन्नास मार्क्सचा आणि फिमेलचा एकशे शहाऐंशी मार्क्सचा कट गेलेला गेले आहेत बाकी दिव्यांग आणि ऑर्फन तर जो हायेस्ट कट गेलेला आहेत तो आहेत ओपन जनरलचा दोनशे बेचाळीस मार्क्स आत्तापर्यंत बऱ्याच उमेदवारांनी मला विचारलं तुम्ही कट ऑफ का व्हिडिओ बनवत नाही कट ऑफ स्टोर व्हिडिओ बनवा मी सुरुवातीला एक कट ऑफ स्टोर व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये खरी परिस्थिती सांगितलेली होती मी तो कटऑफ एकशे पंधरा ते एकशे अठरा या दरम्यान सांगितलेला होता परंतु त्याखाली वेगवेगळ्या कमेंट्स यायला लागल्या त्यामुळे तो, तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला आणि आत्ता आत्ता मी तो व्हिडिओ जाऊन ओपन करणार आहेत तो व्हिडिओ जर असेल जर तुमच्या मनाला वाटलं तरच तुम्ही बघा नाही तर नाही बघितलं तरी चालेल त्या कटॉपमध्ये मी खरी परिस्थिती सांगितलेली होती की नेमका क्लर्कचा कट ऑफ काय जाईल त्यामुळे कट ऑफच्या बाबतीत तरी कोणावर विश्वास ठेवत जाऊ नका तुम्हाला माहितीच आहे कट ऑफचा अंदाज लावणे आणि त्यातल्या त्यात एवढ्या जागा असताना लावणे खूप अवघड आहेत आणि इतक्या कॅटेगरीचा लावणे हे तर खूपच अवघड आहेत तर क्लर्कच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये एकूण अठ्ठावीस सॉरी एकवीस हजार सहाशे शंशी कॅन्डिडेट हे कौशल्य चाचणीसाठी जाणार आहेत ज्यामध्ये ओपन जनरलचा कट ऑफ गेलेला आहे दोनशे बेचाळीस मार्क्सचा एस सी जनरलचा गेला एकशे चौऱ्याण्णव मार्क्चा एस टी जनरलचा गेला एकशे एकोणसाठ मार्कचा आणि बाकी कॅटेगरींचे कटॉप्स जे की अनएक्सपेक्टेड आहे हा आहे सर्वांसाठी जे आत्तापर्यंत मी कमेंट बॉक्समध्ये ऑफ बघत होतो त्याचाच ते माझ्या मते कोणाशीच मिळता जुळता नाही काही एक दोन पर्सेंट आहे की ज्यांचा मिळता जुळता ऑफ मला दिसत आहे मी एखाद्या एकाच्याही कमेंट्सला ज्या कट ऑफ संदर्भात माझं होईल का माझा होईल का संदर्भात एकाही कमेंटला उत्तर दिलेलं नाही याच कारणामुळे कारण की कट ऑफचा आम्हाला आयडिया आलेली होती आणि त्यातले त्यात हिंटही मिळालेली होती त्यामुळे मी त्याबाबत व्हिडिओही बनवलेला नाही परंतु तुम्हाला एक सांगतो जर तुम्हाला बाकीच्या परीक्षांविषयी जर का हिंट किंवा अपडेट मिळवायची असेल तर आपण तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल व्हिजिट करत जा तिथे कदाचित आयोगाच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण हिंट्स पूर्ण अपडेट देणे शक्य नाही परंतु काही हिंट देणं शक्य आहेत तिथे तुम्ही जर व्हिजिट केलात तर तुम्हाला त्याबाबतची अपडेट मिळत जाईल आणि कोणाच्याही व्हिडिओवर आणि कशाही पद्धतीने विश्वास ठेवत जाऊ नका रियालिटी स्वीकारत जा ओपन जनरलचा कट ऑप्स दोनशे बेचाळीस जो की हायेस्ट कटऑप्स आहे आत्तापर्यंत खूप कमी जागा होत्या दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार एकोणावीस इतका कट ऑफ तरी गेलेला नाही इंग्लिशचा गेलेला आहे आता आता यावेळेस जागा विभागून आलेल्या नाही मराठी व इंग्लिश परंतु जर का मागच्या परीक्षा बघितलं तर त्यामध्ये जागा विभागून आलेल्या होत्या मराठी आणि इंग्लिश इंग्लिशचा कटॉप एकशे एकतीसपर्यंत एकशे एकतीस क्वेश्चन तिथपर्यंत हाय गेलेला आहे परंतु इतक्या जागा असताना एकशे एकवीस क्वेश्चन हा कटॉप तितका हायच आहे बरेच जण म्हणत होते की पेपर अवघड होता परंतु कटॉवरून तरी तसं दिसत नाही असो जी परिस्थिती आहे ती स्वीकारावी लागेल आणि ही पीडी जर बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल व्हिजिट करा तिथे जाऊन तिथे भेटून जाईल तुम्हाला अशाच एम पी एस सी तसंच यू पी एस रिलेटेड वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि एक महत्त्वपूर्ण अपडेट हे जरी सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट असले तर यांच्या कौशल्य चाचणीमध्ये थोड्या प्रमाणात बदल झालेला आहे त्याबाबतचा व्हिडिओ मी तुम्हाला काही मिनिटात देईलच तो तुम्ही बघू शकतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद